बलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेवरून मुंबई हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. ही योजना म्हणजे पीडितांची चेष्टा आणि अवमान करणारी असं मत न्यायालयाने व्यक्त केलंय. गोव्यासारखं छोटं राज्य हीच योजना राबवताना पीडितांना 10 लाखांची मदत देतं. महाराष्ट्रात मधला अवघ्या 2 ते 3 लाखांची मदत दिली जाते. याचा विचार पुरोगामी महाराष्ट्राने करावा, शिवाय मनोधैर्य योजनेचाही पुनर्विचार करावा असे आदेश कोर्टाने दिलेत.